नमस्कार विद्यार्थी मित्रों, हा पुढचा व्हिडिओ असणार आहे. आपण तोच प्रश्न पुढे कंटिन्यू करूया. त्रिज्या आर असलेल्या भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ किती? तर हा भरीव अर्धगोल आहे, याच्या वरच्या बाजूमध्ये त्याचं क्षेत्रफळ अर्धगोल म्हणजे 2 पाय आरचा वर्ग अधिक खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे किती? पाय आर वर्ग. मग एकूण किती होणार? 3 पाय आरचा वर्ग. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 2 डी. पुढचा प्रश्न. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती? मग पायथागोरसच्या प्रमाणानुसार पुन्हा त्याने काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा वर्ग दिलाय. जर समजा आपण ए बी सी हा काटकोन त्रिकोण विचारात घेतला तर इथे काय मिळतं आपल्याला? ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग. आता काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा वर्ग किती आहे? 169. म्हणून ए सी वर्ग बरोबर किती आले? तर 169. म्हणून ए सी बरोबर किती? तर 13. म्हणून कर्णाची लांबी किती येणार? तर 13. तिसऱ्याचा पर्याय क्रमांक किती? 3 डी. बघूया बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येते? तर यामध्ये विद्यार्थी मित्र, जर समजा आपण दोन वर्तुळ घेतली आणि त्या वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करता येते वर्तुळ बघूया. दोन बाह्य स्पर्शी वर्तुळ असणार आहे, एक पहिलं वर्तुळ, त्यानंतर दुसरं वर्तुळ. ही पहिली सामायिक स्पर्शिका, दुसरी सामायिक स्पर्शिका आणि तिसरी सामायिक स्पर्शिका. या प्रकारे आपल्याला या दोन बाहेरून स्पर्श करणाऱ्या वर्तुळांना 3 सामायिक स्पर्शिका काढता येते. म्हणून चौथ्याचा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक चौथ्याचं उत्तर पर्याय सी येणार आणि त्याचं नाही. यानंतर प्रश्न 2 बी, खालील पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा. दिलेल्या आकृतीत सी बी लंब ए बी नंतर डी ए लंब ए बी डी ए लंब ए बी सी बी लंब ए बी जर बी सी बरोबर 4, बी सी ची लांबी दिली आपल्याला 4, एडी ची लांबी दिलेली 8, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी काढा. तर बघा या आकृतीमध्ये दोन्ही त्रिकोणांसाठी ए बी हा पाया कसा घेतलाय? त्याने सामायिक घेतलेला आहे. जर पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात किती? पहिल्या त्रिकोणाची उंची आली बी सी आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आली ए डी. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी बरोबर बी सी छेद ए डी. बघूया आपण. बी सी छेद ए डी बरोबर 4/8 बरोबर 1/2. पुढचा प्रश्न. 16 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा.
डायरेक्ट सूत्र जरी वापरलं तरी चालू शकेल यामध्ये. चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर कर्णिस्त 2 गुणिले बाजू म्हणून 16 कर्णिस्त 2 सेंटीमीटर. किंवा पायथागोरसच्या प्रमाणे देखील आपल्याला कर्णाची लांबी शोधता येईल. ए बी सी डी हा चौरस आहे, त्रिकोण ए बी सी काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमाणानुसार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग 16 चा वर्ग अधिक 16 वर्ग 256 अधिक 256 512 पुन्हा त्याचा वर्गमूळ घेतो आपण. आणि हे लिहिताना या प्रकारे म्हणजेच काय की 2 गुणिले 256 म्हणून दोन्ही बाजूला वर्गमूळ घेताना कोणाचा वर्गमूळ पडत नाही म्हणून तो कर्णिस्त 2 झाला. आणि 256 चे वर्गमूळ किती आलं तर ते 16. या प्रकारे आपल्याला ती किंवा सूत्र देखील आपण लिहू शकतो त्याच्यामध्ये कर्ण बरोबर कर्णिस्त 2 गुणिले बाजू. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्र यानंतरचा प्रश्न, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 21 सेंटीमीटर असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 55 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे आपल्याकडे दोन सूत्र आहे, म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. किंवा जर वर्तुळ कंसाची लांबी आणि वर्तुळाची त्रिज्या दिली असेल तर 1/2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या म्हणून 1/2 गुणिले 55 गुणिले 21. या प्रकारे आपल्याला गुणाकार झाल्यानंतर मग 2 ने भाग त्याला देता येईल आणि त्याचं उत्तर 577.50 चौरस सेंटीमीटर. यानंतरचा प्रश्न, प्रश्न 3a, खालील पैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा. आता या वर्तुळाच्या दोन वृत्त छेदिका दिलेल्या आहेत, त्या दोन्ही छेदिका वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकींना स्पर्श करतात. आकृतीमध्ये मेजर कंस LN बरोबर 110 अंश, LN 110 अंश, मेजर कंस PQ बरोबर 50 अंश, तर माप कोन मेजर ऑफ अँगल LMN चे माप काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, या ज्या काही छेदिका आहेत दोन प्रकारची सूत्र त्यासाठी, जर त्या दोन छेदिका वर्तुळाला वर्तुळाच्या आतल्या भागात छेदत असतील किंवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर खालील कृती पूर्ण करा. मेजर ऑफ अँगल एल एम एन बरोबर 1/2 मेजर कंस, जो कोणी मोठा असेल तो घ्यायचा आधी, नंतर छोटा कंस, दोघांची वजाबाकी करायची आणि त्यामध्ये दिलेल्या किमती आपण भरणार आणि उत्तर काढणार. बघूया आता उत्तर आपण. मेजर ऑफ अँगल एल एम एन बरोबर 1/2 मेजर कंस एल एन वजा मेजर कंस पी क्यू, त्या दोघांची माप इथे भरलेली आहे, योग्याची चौकट केली गेली, त्या चौकटीत योग्य त्या किमती भरल्यात 110 वजा 50 60, 1/2 गुणिले 7 आणि 30 म्हणून मेजर ऑफ अँगल एल एम एन बरोबर 30 अंश. पुढचा प्रश्न, वर्तुळावरील बिंदू वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार वृत्ती करा. अतिशय सोपा प्रश्न, 2.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ असलेले वर्तुळ काढा. आपण सुरुवातीला 2.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढणार आहोत. तिथे रफ फिगर, वर्तुळावर कोणताही एक पी हा आपण आता समजा इथे जर बिंदू घेतला आणि वर्तुळाचे केंद्र ओ असणार आहे आणि वर्तुळापासून पी या बिंदूतून जाणारी सरळ एक रेषा काढणार. यानंतर पी हा केंद्र घेऊन ओपी पेक्षा ओपीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आणि पी हा केंद्र घेऊन
त्या ओपी या किरणावरती दोन्ही बाजूला कंस काढणार. नंतर पोलादी टोक या बिंदूवरती ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस, पुढच्या बाजूला एक कंस. त्याचप्रकारे या बिंदूवरती पोलादी टोक ठेवून तेच अंतर ठेवून वरती कंस आणि खाली कंस, आणि यानुसार आपण त्या वर्तुळाची स्पर्शिका काढणार. रफ फिगर काढायचा तो तुम्ही प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण कोणती कशी असणार आहे ती. या प्रकारे पुढचा प्रश्न. एका वृत्तचित्री आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मागेल हे काढण्यासाठी खालील कृती करा. पाण्याच्या टाकीची धारकता, वृत्तचित्री आकाराच्या टाकीचे घनफळ, पाय आर वर्ग गुणिले एच. आपल्याला पायची किंमत 22/7, आर वर्ग 2.8 गुणिले 2.8, एच म्हणजे उंची 3.5, आणि यानंतर मग आपण तिथे गुणाकार करणार. सोपा असणारे 7 × 7 = 28, 0.8 येणार इथे, आणि नंतरचा गुणाकार तुम्हाला 22 × 0.4 × 0.2.8 आणि एचची किंमत या प्रकारे दर्शवते. आता पुढे नंतर त्याने दिलेले क्षम जे काय येणार आहे ते मीटरचा घन आणि मीटरचा घनाचा नंतर कन्वर्जन आपल्याला लिटर मध्ये करावं लागणार. 1 मीटरचा घन म्हणजे 1000 लिटर, म्हणून त्याला 1000 ने गुणलेलं आहे, आणि त्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. बघूया आपण उत्तर. पाण्याच्या टाकीची धारकता बरोबर वृत्तचित्री आकाराच्या टाकीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच 22/7 × 2.8 × 2.8 × 3.5 या प्रकारे तर आपल्याला त्याचं 86.24 म्हणजे हा एक छोटासा गुणाकार मी दाखवतो. 7 × 7 दोनाला भाग जात नाही, म्हणून आपण पॉइंट देतो. त्याच्यामध्ये 7 चौक प्रकारे आपल्याला 22 × 0.4 × 2.8 × 3.5 गुणाकाराला 86.84 मीटर क्यूब, आणि त्याचं कन्वर्जन 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर, म्हणजे त्याला 1000 ने गुणणार. मग याच्यावरती किती 0 तर 3 0, मग 3 दशांश आपण उजवीकडे जाणार, म्हणून 86,240 लिटर एवढं त्या टाकीत पाणी असणार. पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा बी. खालील पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा. त्रिकोण डीईएफ मध्ये रेषा पी क्यू समांतर बाजू ई एफ, रेषा पी क्यू समांतर बाजू ई एफ, जर डीपी बरोबर 2.4, पी बरोबर 7.2, पी क्यू बरोबर 1, तर क्यू एफ काढा. या प्रकारे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या नियमानुसार डीपी छेद पीई बरोबर टी क्यू छेद क्यू एफ, आणि या प्रकारे किती भरणार, आणि जी बाजू आपल्याला विचारलेली आहे त्याची किंमत काढणार. त्रिकोण डीई एफ मध्ये रेषा पी क्यू समांतर बाजू ई एफ, डीपी छेद पी बरोबर डी क्यू छेद 2.4/7.2 = 1.8/QF, QF बरोबर बघा आता QF हा अंशाला जाईल 2.4/7 आला 7.2 पुन्हा अंशाला जाणार, आणि या प्रकारे गुणाकार करणार. गुणाकार करण्यासाठी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता असते. आता यामध्ये आपण अंशाला आणि छेदाला 10 ने गुणू शकतो. अंशाला आणि छेदाला जर आपण 10 ने गुणलो तर किती येणार, 72 × 1.8, आणि छेदाला किती येणार तर ते 24 24 72 1.8